अमरावती की सांसद नवनीत राणा और उनके विधायक पति द्वारा मातोश्री के बाहर हनुमान चालीसा का पाठ पढ़ने की जिद छोड़ने के बाद भी राणा दंपति के खिलाफ मुंबई के खार पुलिस स्टेशन में केस दर्ज करके उन्हें गिरफ्तार किया गया। दोनों नेताओं के खिलाफ अपने बयानों से धर्म जाति के आधार पर विद्वेष फैलाने का आरोप है। राणा दंपति के खिलाफ मुंबई के खार पुलिस स्टेशन में मामला दर्ज किया गया है। उन्हें रविवार को बांद्रा कोर्ट में पेश किया जाएगा। उधर राणा दंपति ने जमानत लेने से इनकार कर दिया है। उन्होंने भी शिवसेना नेताओं के खिलाफ मुंबई पुलिस को लिखित शिकायत देते हुए सीएम उद्धव ठाकरे, कैबिनेट मंत्री अनिल परब, पार्टी प्रवक्ता संजय राउत समेत 700 लोगों पर मामला दर्ज करने की मांग की है। दोनों नेताओं का आरोप है कि शिवसैनिकों ने उनके घर के बाहर गैरकानूनी रूप से जमावड़ा लगाया और उन्हें जान से मारने की धमकी दी। नवनीत ने आरोप लगाया कि उन्हें और उनके पति को जबरदस्ती पुलिस स्टेशन लाया गया। उन्होंने देवेंद्र फडणवीस से मदद की गुहार लगाई। आज ज्या पद्धतीने आमच्या घरामध्ये ज्या पद्धतीने पोलीस डिपार्टमेंट जबरदस्ती घुसलेली आहे, कालपासून जे आम्ही आंदोलन करायचा आज प्रयत्न दिवस दिला होता आणि त्याच्या अनुसार जे नोटीस त्या डिपार्टमेंटनी आम्हाला दिली पोलीस डिपार्टमेंटनी, त्याला नजरेत ठेवताना आणि लोकप्रतिनिधी या कर्तव्यामुळे आम्ही घराच्या बाहेर पाऊल ठेवला नाही, पण आज या पद्धतीने या पूर्ण डिपार्टमेंटचे लोक घरामध्ये असे घुसलेले आणि जबरदस्तीने आम्हाला पोलीस स्टेशनपर्यंत नेत आहे। मला एक प्रश्न या उद्धव ठाकरे साहेबांना विचारायचा आहे की ज्या पद्धतीने आम्ही संविधान आणि नियम कायद्याचा पालन केला आणि नोटीस नंतर घराचे बाहेर सुद्धा पाऊल ठेवला नाही, पण आमच्यावर गुन्हा दाखल होते आणि जबरदस्ती पोलीस डिपार्टमेंट आम्हाला पोलीस स्टेशनपर्यंत नेत आहे, या कोणती पद्धत आणि नियम कायदा आणि संविधान या महाराष्ट्रामध्ये पाळण्यात येत आहे? आम्हीही 25 लाख लोकांचं नेतृत्व करताय, या पद्धतीची शाही, या पद्धतीची गुंडशाही आम्ही आजपर्यंत कधी महाराष्ट्रामध्ये पाळलेली नाही आणि आमदार आणि खासदारांना या पद्धतीने जबरदस्ती करून ते गाडीमध्ये बसून ते पोलीस स्टेशनपर्यंत नेत आहे। मी फक्त देवेंद्र साहेबांना आणि नारायण राणे साहेबांना विनंती करते की आज तुमचे सारखे लोक नेता असताना सुद्धा या महाराष्ट्रामध्ये अशी पद्धतीची व्यवहार लोकप्रतिनिधी सोबत होत आहे, तुमची मदतची गरज, जर आमच्या सारखे लोकांना न्याय भेटू शकत नाही महाराष्ट्रामध्ये तर येणाऱ्या भविष्यामध्ये कोणीही न्यायासाठी लढणारा राहणार नाही। आणि ज्या पद्धतीने या पोलीस डिपार्टमेंट नागपूरचे बीसीएन न्यूज के लिए राजकुमार मोहड़की रिपोर्ट।